प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं न उलगडलेलं कोडं आहे असं म्हणता येईल. म्हणजे प्रकाश आंबेडकर कधी कोणतं समीकरण जुळवतील किंवा त्यातून काय परिणाम होतील याचा अंदाजच लावता येत नाही. आता लोकसभा निवडणुकीनंतर आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचाव मोहीम सुरू केली आहे. अर्थात आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा मुद्दा उपस्थित केला जातोय. मात्र यातून कोणाला फायदा होणार किंवा फटका बसणार याचीच आज आपण चर्चा करूयात. नमस्कार, मी यशस्वी मुळे. आता मुळात बघायला गेलं तर ओबीसी आरक्षणासंदर्भातलं जे आंदोलन आहे त्याची पार्श्वभूमी पाहिली तर त्याचं मूळ हे कुठेतरी मराठा आंदोलनात सापडतं. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे. मात्र याला ओबीसी नेत्यांचा विरोध होता. छगन भुजबळ, महादेव जानकर, गोपीचंद पडाळकर या नेत्यांनी उघडपणे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं असा मानस ओबीसी नेत्यांचा होता. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी रान पेटवलं होतं. त्यांनी सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेत्यांवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात अनेक सभा झाल्या. पुढे फेब्रुवारीत राज्य सरकारनं मराठा समाजात ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. मात्र जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची अट घातली. यातून महायुती सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात संघर्ष वाढला आणि याचा फटका महायुतीला लोकसभेला बसला. महायुतीची लोकसभेला पिछेहाट झाली. लोकसभेला रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे असे महायुतीचे दिग्गज नेते पराभूत झाले. नंतर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या ओबीसीतून सरसकट आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसले. ही त्यांच्या उपोषणाची पाचवी वेळ होती. मात्र यावेळी त्यांच्या उपोषणाला विरोध म्हणून ओबीसी समाजाचे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले. त्यांची मागणी होती की ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यात यावं, मराठा समाजाला देण्यात येणारं कुणबी प्रमाणपत्र थांबवावं, ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करावं आणि त्यांच्या मागं ओबीसी समाज एकवटला होता. त्यावेळी प्रकाश आंबेडकर देखील हाके यांच्या भेटीला गेले होते. प्रकाश आंबेडकरांनी लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांचं समर्थन केलं होतं. आता मागचं जर राजकारण पाहिलं तर जसं लोकसभेला मराठा समाज एकवटला होता तसाच या विधानसभेला ओबीसी समाज एकवटल्याचं दिसतंय. आणि हे कुठेतरी प्रकाश आंबेडकर जाणून आहेत. त्यामुळे विधानसभेला कुठेतरी दलित आणि ओबीसी मतांचा समीकरण जुळवण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत आहेत. यातून होणार असं की ओबीसींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपला याचा फटका बसेल. भाजपचा मूळ मतदार हा ओबीसी राहिलेला आहे. शिवाय महाविकास आघाडीला याचा फायदाच होईल. कारण की महाविकास आघाडीची जर वोट बँक पाहिली तर ती मुस्लिम, मराठा आणि काही प्रमाणात दलित अशी आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर जी सध्याला ओबीसी मतांची जुळवाजुळव करतायत त्यातून एकंदरीत फटका भाजपलाच बसणार आहे. शिवाय बघायला गेलं तर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. ते 288 जागांवरती आपले उमेदवार देणार आहेत. त्यामुळे मराठा समाज यांच्या पाठीमागे उभा राहील. आता या गोष्टीला काउंटर करण्यासाठी कुठेतरी भाजपला ओबीसी मतं हवी होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी सध्याला ओबीसी मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे ती भाजपसाठी धोकादायक आहेत. एकंदरीत काय तर प्रकाश आंबेडकर यांनी जर ओबीसी मतं जुळवली तर याचा सरळ सरळ फटका भाजपलाच बसणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.